गोवा विधानसभेची मतदानाची वेळ संपली आहे आणि या विधानसभेसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पंच्याहत्तर पूर्णांक एकोणतीस टक्के मतदान झाले साखळी मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी काटे टक्कर आहे मतदानाची वेळ संपलेली आहे आणि गोव्यामध्ये चांगलं मतदान झालंय तब्बल पंच्याहत्तर पूर्णांक एकोणतीस टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या गोव्याहून आपल्या सोबत आहेत गणेश मतदानाची आकडेवारी खूप चांगली आहे काय चित्र राहिला आज दिवसभर कविता पाच वाजेपर्यंत पंच्याहत्तर पॉईंट दोन नऊ टक्के असं हे मतदान झालेलं आहे आणि आता पुढचा एक तास आणखी चांगलं मतदान झालं असं कळत आहे मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार सतराच्या निवडणुकींना ब्याऐंशी टक्के मतदान झालं होतं आणि आता इलेक्शन कमिशनचा असा विश्वास आहे हो की या वेळेला दोन हजार सतराच्या तुलनेनं जास्ती मतदान होईल मुळात आता काटेकी टक्कर काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे पण जे अंडरकरंट मिळत आहेत किंवा जो आम्हीही ग्राउंड रिपोर्ट केला आहे याने हे स्पष्ट होते की यावेळेला कोणालाही बहुमत मिळणार नाही आणि म्हणूनच भाजप आणि काँग्रेस आता पोस्ट पोल अलायन्सच्या विचारात आहे की कोणाला सोबत घेऊन आपण सरकार बनवू शकू कारण अंडरकरंट स्पष्ट आहेत की मतदातांनी बहुमत दिलेलं नाही आहे कारण लोकांशी आम्ही बोललो सर्वे जे ते म्हणत आहेत भाजप आणि काँग्रेस दोन तीन जागांच्या अंतरावर असेल म्हणजे काही जण भाजप पुढे असेल किंवा काँग्रेस पुढे असेल माहित माहीत नाही पण दोघांचा अंतर जास्त नसणार आहे म्हणून सरकार कोण बनवेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे सर्व राजकीय पक्ष जे इंडिपेंडेंट पुढे निघू शकतात निवडून येऊ शकतात जे काही उमेदवार आहेत त्यांच्या संपर्क का करून काही पार्टीशी संपर्क का करून जोडण्याचा प्रयत्न आतापासूनच सुरू केला गेला आहे आणि म्हणून दहा मार्चला इथं एक वेगळा टर्न येईल दहा मार्चच्या निकालानंतर सगळी घडामोड जी आहे गोव्यात खूप जास्त वाढेल सरकार कोण मनवेल, याकडे आता सगळ्यांचं सा लक्ष लागून आहे सरकार कोण बनवेल याकडे लक्ष गोवा आहे छोटं राज्य आहे चाळीस जागांची विधानसभा आहे बहुमताचा आकडा फार मोठा नाहीये आणि जसं तुम्ही सांगताय अंडर करंट हे सांगतायत की कुणालाही बहुमत मिळणं कठीण आहे त्यामुळे आज मतदान झालेलं आहे दहा मार्चला निकाल लागणार आहे आणि तेव्हा चित्र स्पष्ट होऊ शकेल गणेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट